प्रदेश राज्यामधील. खरंच उत्तर प्रदेश राज्य हे सुधारलं आहे भरपूर, पहिल्यापेक्षा जास्त सुधारलं आहे. आता पहिलं वेगळं होतं आणि आता वेगळं आहे. एवढं खास नाही काय. चले हे पोरा त्या तिकडलं बघूया. ही आज मोठे मोठे मास आहे ते तेवढे बघूया. 2-4 किलोचे हे डुप्लिकेट मगर आहे, ओरिजिनल नाही. बघा मास आहे कटरा आणि आपल्याकडं तळ्यात गावची ती आहे. बाकीचे एक तिकडे एक मास आहे ती एक बघूया. सगळी एका जातीचे आहे ती मास. असं काय मशीन बंद पडले ऑक्सिजन बंद आहे. ही बघा मास कसला आहे. मला काहीतरी झालंय तर चावलंय का काय झाले. आपल्याला अजून यावं लागेल ना माग. शांत बसलेली मासे काय करत नाही. तर मित्रांनो आपण आत आलो होतो आणि आत आल्यानंतर झालंय काय माहिती आहे का. तू काहीच नाही राहू. आपलं पोगाडं जर 100 रुपये घालवले सगळी लोक येडायची जी पैसे देऊन आत यायला लागली. काय जो उपयोग होणार. आपण चाललोय आता बाहेर. तर मित्रांनो पाळण्याच्या इथं आलोय. पाळणा का बसणार नाही आपण. पाळणा चालू झाला इथं. कारण पाळण्यात बसलो कसं माहिती आहे उलट्या बिलट्या व्हायचा प्रॉब्लेम येतो. बाकीचं काय नाही आपल्याला एवढे म्हणजे भ्या वाटत नाही. तर पाळणा चालू झाला आहे आत्ताशी. पाळण्याचा व्ह्यू बघूया आधी. दोन बर्गर घेतोय आम्ही इथं आणि दोन बर्गर खाणार. 80 रुपयाला 2 बर्गर. कसलं बनवणार काय माहिती.
कौन सा वेज वाला है बर्गर? दोन बर्गर घेणार होता, बनवा लागलो, कसं कसं बनवत काम नव्हतं, अच्छे से बनाओ भाई, क्या वाटलं बाबा? प्रयागराजमध्ये आलोय म्हणल्यावर बर्गर खाणं हे साहजिकच आहे. वेज बर्गर आपण घेतलेला आहे एकच, आणि वैभव एक घेतला, वैभव खाणार बर्गर. ऐ मित्रांनो, बर्गर खायला लागलोय आपण. बाद आहे एवढा नाही चांगला. आपल्याला जे पाहिजे होत ते नाही भेटलं. काय एवढं खास वाटलं नाही, आता जाऊया आणि बाकी सगळं मंदिर बिंदिर काय असेल ते इथलं पूर्ण एरिया फिरूया. आणि त्याच्यानंतर गर्दीमध्ये कसं आवाज येत नाही, मी बोललेला आवाज येणार नाही, त्याच्यामुळं आपण फक्त व्ह्यू दाखवणार आहे आता याच्या पुढं मी. आणि बाकीचं असेल की काय असेल ते तुम्ही पाहू शकता, समोर व्हिडिओमध्येच आहे, त्याच्यामुळं काय वादच नाही. वैभव तर मगाशी हँग झाला होता नदीत गेल्यावर, कारण काय माहीत आहे तिथं आमच्या पुढं जी बोटीमध्ये पोऱ्या होत्या त्याला लय हे वाटत होत्या, भारी वाटत होत्या पोऱ्या, हां लय भारी वाटत होत्या हा ना पोऱ्या. त्यांना म्हणते तू रोज येतो का, तुम्ही रोज येत आहे का तिथे? आणि त्या तिथून पोरगी, मी मराठीत बोलायला लागलो, पोरगी एक हां मी ठीक आहे बरं आहे काय असं काय पण बोलायला लागली, हां ओके असं तसं काय काय बोलायला लागली. अगं म्हणलं शेंबडे तुला मराठी येते तर मराठी बोल की, मग कशाला नाही बोलत? वैतागली झगडी ती काय तेवढं लक्ष देणार नव्हती, पण आपण पण तेवढं कुठं त्यांना भाव देतो तू, विषय याचा नाही. मेन म्हणजे आपण आलो तो व्हिडिओ काढायला आणि त्यांचा गोंधळ भरपूर चालू होता, मी आधीच बोट वाढलेलं म्हणलं होतं, मला गोंधळ चालत नाही, मला व्हिडिओ चांगलं चांगलं पाहिजे होतं, त्याच्यामुळे मी गेलतो बोटमध्ये. मस्त एकदम सनराईज संध्याकाळी जसं सूर्य बुडत होता त्यावेळेस आम्ही बरोबर नदीवर होतो, आणि बरोबर एकदम सूर्याचा जी सूर्यास्ताचं वेळ जी असती, सूर्यास्ताची जी वेळ असती ती आपण कॅप्चर केली तिथून. तर बाकीचा व्हिडिओ परत बघूया आणि बोलूया परत व्हिडिओमध्ये. तर भेटूया चला व्हिडिओमध्ये आणि मस्तपैकी मजा घेऊया या जत्राची. आता एवढ्या लांबून आपण इथं आलो म्हणल्यावर राहतानाच आपण महाराष्ट्रामध्ये राहतो, पण जॉबला आहे आपण बेंगलोरमध्ये, आणि तिथून इथं आलो आहे एक दोन दिवसासाठी बेंगलोरमधून इथं आलो आहे UP मध्ये, उत्तर प्रदेश. UP म्हणजे उत्तर प्रदेश. उत्तर प्रदेशमध्ये असं झालं आहे की सगळं कायापलट झालं आहे, लय लोक लाड करते ती एकदम, म्हणजे असं एकदम गरीब लोक आहे ते, असे नाही ते की बाबा असं कुणाचं वेगळं वात्रट बोलणं वगैरे काय नसतं, सहज तुम्ही चालला येता जाता सगळी चांगली बोलतील, काय विषय नाही. त्याच्यामुळं आपण आलो आहे आज, म्हणलं चल जत्रा फिरूया, जरा जत्रा फिरूया. तू भांग पाडून घे, मोबाईल पण चांगला आहे आता, मस्तपैकी भांग पाडून घे. अरे बाकीचा व्हिडिओ कंटिन्यू ठेवूया आता, कसं आहे ते? हां कुठे जायचं आता? का गोम क्या झोला खेलेंगे, चलो खेलते हैं फिर झोला खेलेंगे.
भीम छोटा भीम सगळे रिकाम आहे, कोण बसन आहे काय नाही, नुसतं जपलं ह्यालाही आला माणसं माझ्या घ्यायला यायला लागली. आम्ही पण माझ्या घ्यायला आलो, मी याला एवढा खास नाही वाटत मला. आहे खरेदी करायला, खरेदी आणि खायला वगैरे जास्त आहे, भरपूर आहे, काय प्रॉब्लेम नाही. चल गे साखराचे आयटम आहे ती, बडी शॉप खातो बघ रोज आपण, ती आहे वेगवेगळी सगळी साखराचे आयटम आहे ती, भारी लागतो. खट्टा मिठा घेणार आहे काय? हा अरे खायला घेतली, चल हे कुल्हाडीवाला हे तसलं ती आईस्क्रीम वाला चाललोय आता राम मंदिर बघायला. राम मंदिरची ही प्रतिकृती इथं समोर पाहू शकता तुम्ही, सेम राम मंदिर सारखी प्रतिकृती इथं समोर आहे आणि आपण तिथं बघूया आणि त्याच्यानंतर अजून काय काय आहे ते पण पाहूया. समोर चालू आहे मित्रांनो, अजून एक पाहूया इथं जी इस्रोने आपल्या देशामध्ये जी कमाल केली चंद्रयानाची आणि त्याचा थोडासा प्रतिकृती इथं माग मेल्यामध्ये बनवलेलं आहे आणि इथल्या लोकांनी किंवा इथल्या सरकारनी असं बनवलेलं आहे. चंद्रयान 3 ही पाहू शकता असं बनवलेलं आहे. बरं, आपल्या देशाचा झेंडा फडकतोय, त्याचबरोबर ही आपल्या इस्रोची कमाई. ए लगाय ह्या गांधीजी सुतळ्या विनून विनून बनवलेले आहे इथं, काय काय बघूया चला. जय बद्री ग्राम उद्योग हरिद्वार, काय काय लय हाय इथं, वैभव कुठं चाललाय थोला भटोरा नाही आपल्याला आवडत. पुढे बघा जे पूर्वी कनिष खात या लागली सेवानिकेतन कुंडघाट गोरखपूर. कपड्याची वेगवेगळी व्हरायटी इथल्या ह्या साईडची कपड्याची व्हरायटी आहे, त्या चादरी शॉल टावेल अशा प्रकारचे आहेत. इथं आहे बघ काय काय,
मऊ पाहिजे रे आपल्या लोक तिकडे घेतलेलं बरं आहे 450 आहे आपल्या सारखे साडे इथं कुठं भेटले त्याला माणस जाऊ पंधरा साडे सगळे एकटा मालकानं लावलाय हे कुठला तरी एकच मालक आहे का नाव लिहिले फुडफड नाव लिहिलं दिसत की सरकारी ह्याच्याकडून आलेले ट्री हे रुमाल घेऊ रे रुमाल येते मस्त मस्त चल ना इकडे पण आहे बरं रुमाल रुमाल बापू बापूजी मास्क घालणार योग वाली उपर घाल हो किती वाली कॅप आहे किती म्हटलं सत्तर एकशे बघू घालून घालून बघू घालू शकते ओके खादी का है लूज हो जाएगा हल्का सा खादी का है प्योर खादी है भाई साहब ये लूज तो हो जाएगा अपने आप इसमें का ये देख लो और चाहिए तो 220 का है फौजी आर्मी वाला पल डाल के देखो एक बार ये वाला ब्लैक वाला है ऐसा वाला है क्या नहीं ब्लैक वाला इतना ही बड़ा होगा ज़्यादा बड़ा थोड़ी होगा क्या ये ब्लैक वो एक चीज तो है डाल के देखो इसे ब्लैक को लागले रे समोर समोर समोर
जय श्री राम, जल जीवन मिशन। पहिलं व्हिडिओ काढूया आणि त्याच्यानंतर थंबनेल काढूया। ये व्हाईट वाला ये बीच में डंडा है, वो व्हाईट वाला डंडा है। हाँ हे तो खर खर पानी पड़ते रहो। मित्रांनो, मोदी 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 अपना मोदी उत्तर प्रदेश सरकार। हाँ ये उज्ज्वला जल संचयन जल संरक्षण सरकारी। तो भैया यहाँ पे एक आंटी चाय बना रही है गैस से, हर घर जल। अपने छत का पानी डायरेक्ट जमीन में डाल दो, इस तरह से है ये सिस्टम। सरकारी राशन दुकान, ये सगळं भेटते हो यार। यहाँ पे क्या है, तर मित्रांनो आपण सगळ्यात लास्ट स्टेपमध्ये आलो आहे आता, कुठं माहीत आहे का, जी माघ मेळ्यामध्ये सर्वात बेस्ट आपल्या देशामध्ये किती प्रगती झाली काय झाली ही सगळं इथं बघू शकताय आपण। आणि माग मी व्हिडिओमध्ये दाखवतो आहे तुम्हाला की ही पूर्ण काय काय आहे इथं, काय काय नाही, हे सगळं काय काय, म्हणजे जल जीवन मिशन, हर घर नल, परत गॅस वगैरे काय काय जी आहे ती, ही बघा इथं मोठीची मोठी टाकी आहे प्रधानमंत्रीकडून आली, अशी वेगवेगळ्या प्रकारचं जी हे होतं योजना होत्या, त्या योजनांचं इथं सादरीकरण म्हणजे एक दिखावा केलेला आहे, जे की एकदम मस्त वाटतं आहे। आणि ते पण हे फक्त उत्तर प्रदेश राज्यामधील, खरंच उत्तर प्रदेश राज्य हे सुधारलं आहे भरपूर, पहिल्यापेक्षा जास्त सुधारलं आहे आता। पहिलं वेगळं होतं आणि आता वेगळं आहे। आम्ही एवढा म्हणजे ही जी जत्रा आहे पूर्ण मोठी फिरलो, पण आम्हाला कुणीच कुठं काय अडवलं नाही, ना पोलीसवाले काय म्हणले नाहीत, ना काय नाही काय ना कुठलं, एक नंबर सगळी व्यवस्था एवढी भारी आहे ना इथली हिशोबाच्या बाहेर, की मला पण असं वाटतं आपले जिथं आषाढी कार्तिकी एखादंच असते मोठी, पंढरपूर वगैरे सगळ्यात मोठी यात्रा म्हणताना आपल्या ह्याच्यामध्ये जास्त लोकसंख्या येणारी ती फक्त आपली सोलापूरची, आपली पंढरपूरची, पंढरपूरची यात्रा आषाढी एकादशीची। तर त्या जागी पण अशाच प्रकारची सुविधा व्हायला पाहिजे लोकांसाठी व्यवस्थित एक नंबरमध्ये, मग छान वाटेल आपल्याला की महाराष्ट्रामध्ये काहीतरी आहे बघण्यासारखं। तर चला अजून बाकीचं सगळा व्ह्यू पाहूया आणि त्याच्यानंतर मग भेटूया आपण व्हिडिओमध्ये, इथले चांगले चांगले मस्त मस्त फोटो वगैरे काढूया आणि त्याच्यानंतर थोडे थोडे शूट घेऊया मस्त मस्त, त्याच्यानंतर तुम्हाला दाखवतो बाकीचा व्ह्यू, भेटूया व्हिडिओमध्ये। मित्रांनो इथं काय लिहिलंय माहीत आहे का, यूपी नाही देखा तो इंडिया नाही देखा। सही बात आहे भाई, सही बात आहे। तो अशा पद्धतीनं ही पूर्ण मेला आहे, तर कसं वाटतंय तुम्हाला, मस्त वाटतंय का नाही, वेगवेगळी भजनं पण चालू आहे ज्या त्या जागी। आणि भरपूर वारकरी लोक ही इथं येतात आणि आपल्या एक एक महिना इथं राहतात टेंट घालून नदीमध्ये, आणि अशा पद्धतीचं ही मेला आहे। तर अजून पाहूया पुढं व्हिडिओ काय काय आहेत ते।
तर मित्रांनो, ही रात्रीचा नजारा आहे गंगा नदीचा. ही बघा, पाहू शकता गंगा नदीच्या पात्रात आहे तुम्ही आता सध्या. तर मित्रांनो, आपण आता निघालोय माघारी. हे पाहू शकता इथलं ब्रिज. ही दोन ब्रिज आहेत ना रेल्वेच्या आहेत, हे पाहू शकता. एक आपल्यावर, ही नवीन बनलेत अजून आत्ताशी. आणि आपण चाललेलो आहोत आता गावाकडं, आपल्या घराकडं. आणि तिथून नंतर आपण बेंगलोरला जाणार आहे. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय भारत, जय जवान, जय किसान.